नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहास व नागरीशास्त्र या विषयातील हा जो नागरीशास्त्र हा पाठ भाग आहे, या भागातील हा पहिलाच धडा आहे आपल्या संविधानाची ओळख. तर हा धडा तुमचा शाळेमध्ये शिकवून झाला असेल तर आता आपण त्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा इथून पुढचे सगळे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला ते स्वाध्यायाचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्या इयत्तेचे स्वाध्याय तुम्हाला मिळून जातील. तर चला आपल्या स्वाध्यायाला आपण आता सुरुवात करूयात. तर यातला पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. आणि त्यातील प्रश्न पहिला, संविधानातील तरतुदी. तर याचे उत्तर, देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेक विविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. ही झाली आपली त्याची व्याख्या. या तरतुदीनुसारच देशाचा राज्यकारभार चालतो. संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदाहरणार्थ, नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासन संस्था यांच्यातील संबंध, शासन आणि करायच्या कायद्यांचे विषय, निवडणूक, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी, ही आहेत याची उदाहरणे. दुसरा आहे संविधान दिन. आणि याचे उत्तर, मसुदा समितीने तयार केलेले संविधान सभेने त्यास मान्यता दिली व त्याचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी केला. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा बघण्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि असेच स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला इतर कुठल्या विषयाचे हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तशी कमेंट नक्की कळवा. आता आपण प्रश्न दुसरा बघूयात, चर्चा करा. त्यातील पहिला, संविधान समितीची स्थापना केली गेली. ठीक आहे, तर बघा याचे उत्तर. पॉईंट पहिला, इसवी सन 1946 पूर्वीपर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. दुसरा मुद्दा, स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही तर तो भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल असा स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांचा आग्रह होता. तिसरा मुद्दा, म्हणून भारताचे संविधान तयार करण्यासाठी संविधान समितीची स्थापना करण्यात आली. प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आणि याचे उत्तर, पहिला पॉइंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. संविधान सभेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.
आणि चौथा मुद्दा भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. तर असं अगदी व्यवस्थित चार मुद्द्यांमध्ये आपण याचं उत्तर दिलं आहे. तिसरा प्रश्न, देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. चलो याचं आपण उत्तर बघू. देशाच्या सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणांपासून जनतेचे रक्षण करणे, दुसरं दारिद्र्य निर्मूलन, त्यानंतर रोजगार निर्मिती करणे, तसेच शिक्षण व आरोग्यसेवा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे. चौथा, दुर्बल घटकांचे संरक्षण, महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठीची उपाययोजना करणे. आणि पाचवा आहे, आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतचे सर्व बाबी देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असतात. चला विद्यार्थ्यांनो, तिसरा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा. पहिला, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय आहे बघा, अ अमेरिका, ब भारत, क इंग्लंड आणि ड यापैकी नाही. तर यातलं उत्तर आहे पर्याय क इंग्लंड. दुसरा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर याच्यामध्ये तुमची गफलत होऊ शकते. इथे संविधान सभेचे अध्यक्ष विचारलेला आहे आणि त्यासाठी ऑप्शन काय दिलेले आहेत बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख आणि बी एन राव. तर प्रश्न काय दिलेला आहे, संविधान सभेचे, या ठिकाणी मसुदा सभेचे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. संविधान सभा विचारलेली आहे, संविधान सभेचे अध्यक्ष आहेत ऑप्शन ब डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? तर इथे काय विचारलेलं आहे, कोण सदस्य नव्हते विचारलेलं आहे. तर पर्याय बघा काय आहेत, अ महात्मा गांधी, ब मौलाना आझाद, क राजकुमारी अमृत कौर आणि ड आहे हंसाबेन मेहता. तर यातला पर्याय अ हा जो आहे, महात्मा गांधी हे या संविधान सभेचे सदस्य नव्हते. प्रश्न चौथा, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी आता बघा काय विचारलेला आहे, मसुदा समिती. प्रश्न जो याच्या आधी होता तो होता संविधान समिती आणि या ठिकाणी विचारलेला आहे मसुदा समिती. तर या दोन प्रश्नांच्या मध्ये अजिबात गफलत करून घ्यायची नाही, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. तर चौथा आहे मसुदा समिती. मसुदा समितीसाठी ऑप्शन काय दिलेलं आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे बी खोकलानी. तर यातला हा जो क पर्याय आहे, मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी हे जे प्रश्न दोन प्रश्न आहेत याला मी इम्पॉर्टंट मार्क करते. एक मार्क साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याचबरोबर इथे हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पण या दोन्ही प्रश्नांच्या मध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. चलो पुढचा प्रश्न बघू आता आपला चौथा, तुमचे मत लिहा. तर यातला पहिला बघा, शासनाला कोण कोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात? याचे उत्तर, पॉइंट पहिला, देशाच्या सीमारक्षांचे संरक्षण करणे, राजकीय आक्रमणापासून जनतेचे संरक्षण करणे, तसेच दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती, शिक्षण व आरोग्य सेवा, त्यानंतर उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन, दुर्बल घटकांचे संरक्षण, तसेच महिला, बालके व आदिवासींच्या प्रगतीसाठी
उपाययोजना इत्यादी अनेक विषयांबाबत शासनाला कायदे करावे लागतात. आणि आता प्रश्न दुसरा, हा प्रश्न आहे महत्त्वाचा. या ठिकाणी हे 2 मार्क्ससाठी हा प्रश्न असू शकतो, त्यामुळं हा प्रश्न इम्पॉर्टंट मार्क केलेला आहे, तुम्ही व्यवस्थित तो प्रिपेअर करायचा. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? तर याचं उत्तर, पहिला पॉइंट, 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यास सुरुवात झाली. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक राज्य अस्तित्वात आले, म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न, संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. उत्तर, शासनाला नियमांच्या चौकटीत राहूनच राज्यकारभार करावा लागतो, त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता कमी असते. दुसरं आहे, संविधानात नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असतो, शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत, म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. तसेच तिसरा मुद्दा, सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव नसतो. आणि चौथा आहे, नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या पाठाचा हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, तसेच इतर कुठल्या विषयाचे स्वाध्याय हवे असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू, बाय बाय.